नमस्कार, माझ्या सर्व मित्रांनो, पहा माझ्या गच्चीवर कशी फुलली ही पिवळी लिली, आणि तिच्यामध्ये पहा मधमाशा कशा परागकण वेचत आहेत। पहा 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 आणि पहा मधमाशा कशा परागकण वेचत आहेत। आणि या फुलाच्या पिवळ्या पाकळ्या पहा कशा सुंदर दिसत आहेत। आणि पराग स्टेम पहा कसे बाहेर आहे आले आहेत। आणि मधमाशा पहा 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 कसा त्याच्यातून मध वेचत आहेत। आणि या पिवळ्या रंगाच्या पाठीमागे जे हिरवी पानं आहेत तो, आणि या फुलाच्या पाठीमागील देठाचा जो पिवळा रंग हळूहळू हिरवा होत गेलेला आहे, पहा कॉन्ट्रास्ट किती किती सुंदर सुंदर जमला आहे। पहा हे दृश्य कसं रमणीय आहे। आणि ह्या ज्या मधमाशा आहेत पहा पहा त्यांच्या कामात किती दंग आहेत। त्यांचं लक्ष फक्त त्यांच्या कामाकडे आहे, आपल्यासारखं इकडे तिकडे भटकत नाही। त्या फक्त प्रेझेंट काळामध्ये जगत आहेत, आपल्यासारख्या भूतकाळामध्ये आणि भविष्यामध्ये रममाण होत नाही। पहा 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 मंडळी, हे जे आहे हे लिलीचं फूल हे माझ्या गच्चीवरील वेस्ट आउट ऑफ वेस्ट या प्रोजेक्ट अंतर्गत उगवलं आहे। आणि ही जी कुंडी आहे ही कुंडी ही सुद्धा वेस्ट आउट ऑफ वेस्ट मधलीच आहे। आणि हे फूल व्हायला मला कुठलाही खर्च आला नाही। आणि पहा मी याच्यासाठी जी मेहनत केली ती मेहनत माझी वाया गेली नाही। पहा या फुलाकडे पाहून कसं मन प्रसन्न होतं आहे। पहा 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 मंडळी पहा। आणि या फुलामुळे मधमाशाचं पोट भरतं आहे, म्हणून मी नेहमी म्हणत असतो की फुलं कधीही तोडू नये। या मधमाशा मध तर गोळा करतातच, पण ह्या ज्या अनेक फुलावरती जातात तेव्हा परागीभवनाला सुद्धा मदत होते। आणि परागीभवन म्हणजेच पुढे फळं येण्याची प्रक्रिया, म्हणून निसर्गामध्ये फुलं तोडू नका। परागी भवनात अडथळा निर्माण व्हायला नको। पण आजकाल लोक कोणी देवाच्या पूजेसाठी फुलं तोडतात, तर कोणी सौंदर्यवतीच्या वेणीत माळण्यासाठी फुलं तोडतात, तर कोणी एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या हारामध्ये फुलं टाकतात। पहा आणि काही काही फुलं तर मला वाटतं जे मिळणारे मोठे मोठ्या व्यक्ती असतात त्यांच्या स्वागतासाठी तोडतात। मंडळींनो, फूल हे दुसऱ्याच्या चरणी वाहण्यासाठी नसून त्याला स्वतःला फुलू द्यावं, फळू द्यावं। फुलाचं जे सार्थक आहे ते फळात रूपांतर होण्यात आहे, त्याला त्याचं कार्य करू द्या। फुलं तोडू नका, फुलं तोडू नका, ते आपलं काम बरोबर करते, पाहणाऱ्याला सौंदर्य देते। आणि जर तुम्हाला फूल परमेश्वरालाच अर्पण करायचं असेल तर परमेश्वराला आवाहन करून या फुलाजवळ बोलवा आणि परमेश्वराला विनंती करा, बाबा या फुलासाठी मस्त उपभोग घे। पण या पहा मंडळी पहा,
इथं जी मधमाशी आहे, जर फूल तोडलं तर एवढं अन्न वाया जाईल, ते मधमाशांचं अन्न आहे. असो मंडळी, जास्त बोललो असेल तर माफ करा, पण हा आहे माझा बेस्ट आउट ऑफ वेस्ट प्रोजेक्ट. आणि सध्याच्या काळामध्ये बेस्ट आउट ऑफ वेस्ट हा फार चांगला पर्याय आहे खर्च कमी करण्यासाठी. घरामध्ये अनेक भंगार वस्तू असतात, खराब वस्तू असतात, त्या आपण फेकून देतो, त्या फेकू नका, त्याचा रियूज करा, रिसायकल करा, आणि आपला मार्केटची खरेदी रिड्यूस करा. त्यामुळे भंगारही कमी होईल, भंगाराचा पृथ्वीवरील भारही कमी होईल. असो, थँक्यू. माझ्याशी रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB अँड नॅशनल सेफ्टी कमिशन. पहा मंडळींनो, सध्या नुकताच थोडा वारा सुटला आहे आणि पहा ही फूल वाऱ्यावर कसं डोळत आहे. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सच ब्युटिफुल व्हिडिओज. थँक्यू. ही पिवळी लिली आहे.